निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. अरे कुठं गतिमान आहे? पेपरच्या जाहिरातीच्या जाहिराती, एक एक पानावर नुसते यांच्या जाहिराती. 1000 कोटीची तरतूद आहे. अरे ते 1000 कोटी रुपये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे मिळावेत, आधारभूत किंमत मिळावी म्हणून खर्च केले असते. परंतु आता कांदा पिकवणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्यातनं काही माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करत असणाऱ्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. जो पवारसाहेब कृषी मंत्री 10 वर्ष होते दिल्लीत, काही अडचण आली तर इथून पवारसाहेबांना फोन जायचा, साहेब कांद्याची अवस्था झाली. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार रोहित पवार, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सूरज चव्हाण, राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी, मधुकर बाराळेभात, सूर्यकांत नाना मोरे, प्रशांत गायकवाड, आपल्या नगराध्यक्ष उषाताई राऊत, सुभाष गुळवे, सुनील शेलार, विजयनाना मोढळे, राजेंद्र काका गुंड, शामभाऊ कानगुडे, गुलाब काका तनपुरे, नितीन दांडे, संतोषराव मेत्रे, तसंच संतोष वारे. कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझ्या कर्जत आणि जामखेड परिसरातले सर्वच सन्माननीय पदाधिकारी, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस विविध सेलचे उपस्थित असणारे माझे सहकारी, ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या सोयीकरता एक प्रवासाची सोय व्हावी म्हणून रोहितच्या संकल्पनेतनं आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या आणि बारामती ॲग्रो लिमिटेडच्या सहकार्यानं जवळपास 10,000 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप होणार आहे. त्याच्यात उपस्थित असणारे सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, सगळे माझे शेतकरी बांधव, त्याचबरोबर पत्रकार मित्र, अनेक सगळे सहकारी आहेत. सगळ्यांची नावं घेऊन मी बराच वेळ जाईल म्हणून नावं घेत नाही, कृपया कुणी नाराज होऊ नका. उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं, कालच आमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं, शनिवार होता. आणि आज रविवारी मी सकाळी राजेश टोपेंच्या मतदारसंघामध्ये 2 कार्यक्रम घेतले आणि ह्या कार्यक्रमाच्या करता मी, सूरज आणि बाकीचे सगळे सहकारी इथं उपस्थित राहिलो. रोहितनं मला सांगितलं की काका, तुम्ही इथं येताय जालन्याला, तर जाता जाता कर्जतला पण येऊन ह्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं पुढचं भवितव्य उज्ज्वल होण्याच्या दृष्टिकोनातनं, त्यांचे कष्ट शाळेमध्ये जाण्याच्या करता वाया जाऊ नयेत, त्यांच्या वेळेची बचत व्हावी, ती बचत झाल्यानंतर त्या माझ्या मुलामुलींना अभ्यास चांगला करता येईल, त्याला वेळ देता येईल, सुरक्षित त्यांना जाता येता येईल, ह्या प्रकारे आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि हा कार्यक्रम तुम्ही बघताय की अतिशय दर्जेदार क्वालिटीच्या ह्या सगळ्या सायकल उद्या आपल्या मुलामुलींना इथं मिळणार आहे आणि त्याचा नीटपणे उपयोग करून घ्या. अजिबात चुकीच्या कामाच्या करता ह्या सायकलचा वापर होता कामा नये ह्याबद्दलची खबरदारी पालकांनी पण घ्यावी आणि माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पण घ्यावी. मित्रांनो, आम्ही देखील शालेय जीवनामध्ये, पवारसाहेब असतील, मी असेल, आम्ही पण सायकलवरनं जाये करायचो. तो काळच असा होता की आपल्याला सायकलशिवाय पर्याय नव्हता. अलीकडे जग बदललंय, चित्र बदललंय, परंतु तरी देखील अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आम्हाला ज्यावेळेस काही अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं किंवा कामाच्या निमित्तानं जाण्याची संधी मिळते, त्यावेळेस आम्ही पाहतो तिथं आज पण स्वतःचं आरोग्य, पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या करता, प्रदूषण कमी होण्याच्या करता, गाड्यांच्यामधनं जो धूर निघतो त्याच्यातनं शरीर अपायकारक अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, आजार होतात, आणि म्हणून ते होऊ नये म्हणून सायकलला प्राधान्य दिलं जातं. अजून म्हणावं असं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये त्याला अजून महत्त्व प्राप्त झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण एक ना एक दिवस लोकांचं निश्चितपणे मनपरिवर्तन होईल, मतपरिवर्तन होईल आणि सायकलवर जाणाऱ्यांची संख्या देखील उद्याच्या काळामध्ये वाढेल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही. मित्रांनो, अधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू झालं. आम्ही सगळेजण महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारला वेगवेगळे प्रश्न मांडत होतो. एक तर कधी तुम्ही मी
फेब्रुवारी मार्चमध्ये अवकाळी पाऊस पाहिला नाही तुम्ही. मी कधी ह्या काळामध्ये गारपीट बघितली नाही, अतिवृष्टी बघितली नाही, परंतु मुंबई सकट अनेक भागामध्ये पाऊस पडला. मुंबईला शेतीवाडी नाही, पण जिथं माझ्या कष्टकऱ्यांची बळीराजाची शेतीवाडी आहे त्याही भागामध्ये केळी, द्राक्ष, संत्रा, मोसंबी ह्या पिकांचं अतोनात नुकसान झालं. भाजीपाल्याचं नुकसान झालं. कांद्याचं तर अक्षरशः काय परिस्थिती झाली, म्हणजे कांदा कापल्यानंतर कापणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होतं, परंतु आता कांदा पिकवणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्याच्यातनं काही माझ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करत असणाऱ्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे. दुर्दैव आहे आपलं. आम्ही राज्यकर्त्यांना सांगत होतो की त्यांना 500 रुपये अनुदान द्या. काय बिघडलं होतं? त्यांनी 300 रुपये जाहीर केले, नंतर आम्ही आमचा आग्रह सोडला नाही. नंतर उपकार केल्याशिवाय सारखं 350 रुपये क्विंटलला अनुदान दिलं. काय 350 रुपयामध्ये होतं? अरे पहिल्यांदा तो कांदा करण्याच्याकरता जी मशागत घ्यावी लागती, कांदा लावण्याच्याकरता जो खर्च करावा लागतो आणि कांदा काढण्याच्याकरता जो खर्च करावा लागतो, ह्या सगळ्याचा हिशोब करा ना. त्या हिशोबाने शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत. कांद्याच्या निर्यातीच्या बद्दलचं धोरण हे सातत्याने बदलता कामा नये. त्याच्या संदर्भामध्ये आजूबाजूची जी देश आहेत त्यांना जिथं कांदा लागतो तिथं कांदा देण्याच्याकरता आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना कसा पैसा मिळेल, याबद्दल सरकारने केंद्राशी बोलून प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु तोही केला नाही. पीक विम्याचे पैसे वेळेत मिळत नाही. आत्ता शेतकरी काही भेटले, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यावेळेस कर्जमाफी केली आणि वेळेत परतफेड करणाऱ्याला 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याचे पैसे आत्ता कुठं मिळायला लागलेले आहेत? आत्ताही अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद केलेली आहे. शेवटी मित्रांनो, थोडासा वेळ होतोय. आम्ही रोहित, त्याच्या संदर्भातला आशुतोष काळे असतील, डॉक्टर लहामटे असतील, संग्राम जगताप असेल, त्याच्यामध्ये निलेश लंके असतील, सगळ्यांनी मिळून आम्ही त्याच्यामध्ये प्राजक्ता तनपुरे असतील की हे पैसे वेळेत मिळाले पाहिजे. ह्याच्याकरता रोज 11 अधिवेशन सुरू व्हायच्या त्याच्या आधी 10:30 ते 11 त्या पायऱ्यांवर बसून अक्षरशः ह्या सरकारच्या विरोधामध्ये सातत्याने आंदोलन चालू ठेवलं. महागाई वाढवली, त्याच्याबद्दल ह्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रात पण उत्तर नाही, राज्यात पण उत्तर नाही. बेरोजगारी वाढली, कुठं जायचं आमच्या मुलामुलींनी? कोण त्यांना रोजगार देणार? सरकारचं काम नाही. इकडं मात्र निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. अरे कुठं गतिमान आहे? पेपरच्या जाहिरातीच्या जाहिराती, एक एक पानावर नुसते यांच्या जाहिराती आणि यांचे फोटो आणि त्याच्यामध्ये निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान. अरे इथं माझा शेतकरी अक्षरशः काकुळतीला आलेला आहे. त्याचं पूर्णपणे शेती उद्ध्वस्त झालेली आहे. त्याच्या मालाला नीटपणे मोबदला मिळत नाही आहे. आज हरभऱ्याची केंद्र सुरू झालेली नाही आहे. कापसाला भाव वाढेल म्हणून त्या माझ्या शेतकऱ्यांनी कापूस ठेवला आहे. कापसाचे भाव कमी कमी होत चाललेले आहेत. तीच अवस्था सोयाबीनची, तीच अवस्था मक्याची. सरकारचं काम नाही. आम्ही पण सरकारमध्ये होतो. आम्ही ज्यावेळेस साखरेचे दर घसरायचे आणि ऊसाला किंमत कमी व्हायची त्यावेळेस साखर निर्यात करण्याच्याकरता अनुदान द्यायचो. साखर कारखान्यावर ऊस नेण्याच्याकरता पर किलोमीटर त्याच्यामध्ये आम्ही अनुदान द्यायचो. ज्या ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करायचो. पवारसाहेब कृषीमंत्री 10 वर्ष होते दिल्लीत. काही अडचण आली तर इथून पवारसाहेबांना फोन जायचा, साहेब कांद्याची अवस्था झाली. पवारसाहेब ताबडतोब डॉक्टर मनमोहन सिंगांशी बोलायचे, पवारसाहेब ताबडतोब पी चिदंबरम साहेबांशी बोलायचे, वेळ पडली तर सोनिया गांधींशी बोलायचे, UPA चेअरमन म्हणून स्वतःच कृषीमंत्री यांना त्यांनी निर्णय घ्यायचे आणि त्याची अंमलबजावणी करायची. देशातला पहिला कृषीमंत्री आहे की या देशातल्या 71,000 कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारा नेता. कुणी केलं? कुणी दिलं? आम्ही नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळ का येते? माझा बळीराजा काळ्याची इमाने इतबारे सेवा करतो,
कधी पाऊस काळ कमी होतो, कधी पाऊस काळ जास्त होतो, कधी थंडी जास्त पडती, कधी गारपीट होती, कधी दुष्काळ पडतो। अशा अवस्थेमध्ये माझा शेतकरी अडकतो आणि त्याच्यामुळं त्याला कधीतरी त्याचं कर्ज थकतं, त्याची फेडण्याची तयारी असते। मधी दुधाचा धंदा 18 आणि 19 रुपये लिटरनी दूध, आत्ता कुठं 35-38 रुपयापर्यंत लिटरनी दूध चाललेलं, अशा पद्धतीचे भाव मिळाले पाहिजे। घेणाऱ्या जो ग्राहक आहे त्यालाही परवडलं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही, परंतु लाखाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे ना। का त्यांनी काय स्वतःची शेती आणि पिकं, ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर स्वतःच्या खिशातनं पैसे द्यावे लागले। व्यापाऱ्याकडे माल नेल्यानंतर मार्केट कमिटीला व्यापाऱ्यांनी सांगितलं तुमचा इतके क्विंटल कांदा आलाय, परंतु हा कांदा आल्यानंतर सगळी बेरीज वजाबाजकी केल्यानंतर तुम्हीच आम्हाला 400 रुपये द्या, 500 रुपये द्या, है का नाही, 1,00,000 ते 12,000 कसे झालेले। ही अवस्था माझ्या शेतकऱ्याची, आणि म्हणून आम्ही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो, तुमचं सरकार आलंय कशा पद्धतीनं आलंय ते जनतेने पाहिलंय, त्याच्या खोलात मी जात नाही, पण आता सरकारमध्ये काम करताना तुम्ही म्हणताना सर्वसामान्यांचं सरकार, अहो कर्जतकरांनो, जामखेडकरांनो, यांनी जाहिरातीच्या करता 1,000 कोटी रुपये खर्च केलाय, 1,000 कोटीची तरतूद आहे। अरे ते 1,000 कोटी रुपये तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे मिळावेत, आधारभूत किंमत मिळावी म्हणून खर्च केले असते तर आम्ही तुमचं कौतुक केलं असतं, परंतु स्वतःचे फोटो सरकारी खर्चाने, तुम्ही जर उधळपट्टी करणार असाल तर हा कुठला न्याय? चव्हाण साहेबांनी पण सरकार चालवलं, पवार साहेबांनी चालवलं, वसंतदादांनी चालवलं, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, कितीतरी लोकांनी सरकार चालवली। म्हणून अशा प्रकारची उधळपट्टी, मी 7-8 वर्ष हे आपल्या राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम केलं, परंतु जाहिरातबाजीवर एवढा मोठा खर्च मी कदापि होऊन दिला नाही। गरज काय? जर सरकारने काम केलं तर जनतेपर्यंत पोहोचतं, जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर जनतेला कळतं, हे कामं करतात हे जनतेला कळत नाही, त्याच्यामुळे जाहिरातबाजी चाललेली आहे। ह्या गोष्टीचा विचार आपण सगळ्या सहकारी मित्रांनी केला पाहिजे।